डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलंय आणि त्या संविधानाने दिलेले अधिकार आहेत, त्यामुळे त्या अधिकाराला चॅलेंज करू नका आणि त्याची खिल्ली देखील उडवू नका, त्याची खिल्ली देखील उडवू नका। शेवटचं बघितलं, इन व्ह्यू ऑफ द कन्सेन्सस अराइव्ह बिटवीन लर्नेड ॲडव्होकेट जनरल अँड लर्नेड सिनियर काउन्सिल फॉर पिटिशनर्स अँड द सबसिक्वेंट डेव्हलपमेंट अकर्ड आफ्टर पासिंग द सेड इंट्रीम ऑर्डर, होती इंट्रीम ऑर्डर, द सेड ऑर्डर हॅज रेंडर्ड इनकॉन्सिक्वेशनल इन व्ह्यू ऑफ दॅट मॅटर ऑर्डर डेटेड 23 जुलै 2020 स्टँड्स वॅकेटेड। स्टे नव्हता असं नाही आहे, स्टे होता, तो वॅकेट काय झाला ते वाचून दाखवलं तुम्हाला। याकरता तो स्टे वॅकेट झाला की ॲडव्होकेट जनरलनी महाधिवक्त्यांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी अपॉइंट करणार नाही, केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना करू। आमचं म्हणणं एवढंच आहे, आमचा याला विरोध नाही आहे। आमचं म्हणणं आहे की जे तुम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये मान्य केलेलं आहे, ज्याचा ॲफिडेव्हिट दाखल केला आहे, ते या बिलात का नाही आहे? आपण सांगा ना, आपण अमेंडमेंट आणा, आम्हाला मान्य आहे, आम्ही एका शब्दात ते मान्य करू। आपण सांगा, आम्ही रूल्समध्ये टाकू, आम्ही तेही मान्य करू, पण आपण जे ॲफिडेव्हिटमध्ये सांगितलेलं आहे त्याच्याशी विसंगत हे विधेयक या ठिकाणी आलेलं आहे। आणि आपण जे राज्यपालांचं सांगितलं ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलंय आणि त्या संविधानाने दिलेले अधिकार आहेत, त्यामुळे त्या अधिकाराला चॅलेंज करू नका आणि त्याची खिल्ली देखील उडवू नका, त्याची खिल्ली देखील उडवू नका। आणि त्याचवेळी पुन्हा मी तुम्हाला हायकोर्टात वाचून दाखवतो, हायकोर्टामध्ये कसं तुमचं विधेयक हे संविधानाची पायमल्ली करणार आहे हे या ठिकाणी माननीय जजनी देखील त्या ठिकाणी सांगितलं। त्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन महाधिवक्त्यांनी सांगितलं की आम्हाला मान्य आहे आणि आम्ही हे करणार नाही। हे जर मी पूर्ण वाचून दाखवलं तर ज्या प्रकारचं विधेयक होतं त्या संदर्भात काय जज साहेबांनी म्हटलंय हे देखील आपण वाचलं असेल, नसेल वाचलं तर आपण जरूर वाचावं। त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे, हे विधेयक जर मांडायचं असेल, आणि घाई काय, आज जर कोर्टामध्ये त्याची तारीख आहे, आज म्हणजे कोर्टाला आपल्याला सरपास करायचं आहे का? आज जर कोर्टात तारीख आहे अंतिम सुनावणी, याच्यात लिहिलेलं आहे, आपण बघा हा जो 24-8 आहे त्याच्यात अतिशय स्पष्टपणे त्यांनी लिहिलंय, अकॉर्डिंग टू द रिक्वेस्ट मेड बाय लर्नर्ड ॲडव्होकेट जनरल, कोणी म्हटलं ॲडव्होकेट जनरल श्री कुंभकोणी, वी डेफर द हिअरिंग ऑफ दिस पिटिशन ऑन 7 सप्टेंबर 2020। त्यामुळे आज याची सुनावणी आहे, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पॉवर अब्युज करायची असेल तर हरकत नाही आहे, आपल्याकडे मेजॉरिटी आहे, आपण जरूर करू शकता, पण आपण जे माननीय सर्व उच्च न्यायालयात सांगितलं आहे ते या बिलामध्ये नाही, त्यामुळे हा एक प्रकारे उच्च न्यायालयाचा आपण अपमान करताय। ते बिलामध्ये आला नाहीतर इथे आश्वासित करा की आम्ही ते रूल्समध्ये आणू, रूल्समध्ये आणा, आम्हाला मान्य आहे, आम्हाला अडचण नाही आहे या सभागृहात। कारण आपण आत्ता काय म्हटलं, आपलं वाक्य काढून बघा, आज आपण फक्त मांडतोय, सबज्युडाइज मॅटर असताना मांडण्याचा अधिकार आहे, चर्चा आपण त्याला अजून वेळ आहे, आपले हे सगळे मुद्दे जे चर्चेत येऊ देत की रूल्स मध्ये आणायचं का की त्याच्यामध्ये करायचं का हे चर्चेच्या येऊ देत ना। आज फक्त आम्ही ले करतोय, ले करायला मला वाटतं कुठल्याही कायद्याने बंदी नाहीये, जरी सबज्युडाइज मॅटर असेल तरी सभागृहात मांडण्याचा अधिकार आहे, चर्चेला अजून वेळ आहे, तोपर्यंत कोर्टाचं डिसिजन येईल। या स्टेजला येतो, नाही मांडण्याच्या स्टेजलाच घेता येतो मला, नाही मला मलाही कायद्याने या स्टेजला हे ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार दिलाय, मला तो अधिकार आहे। आणि आम्हाला मांडण्याचा अधिकार आहे, मांडण्याचा अधिकार आहे की नाही तेवढा रुलिंग द्या। बिल नाही, तेच बिल काय, बिल कुणाला सरपंच करावं नाही, 5 वर्षानंतर काय करावं हे बिल आहे, सुटेबल पर्सन, ते आम्ही रूल मध्ये काय करायचं करू ना, मला वाटतं ते वकील आहेत। आज किंवा मिळला 5 वर्षात आता आपण काही निभलो नाही कुणाला तर काय होणार परिस्थिती, बिल त्याने अभ्यास करावा। आणि तुम्ही अध्यक्ष महोदय तुम्ही रुलिंग द्या, अध्यक्ष महोदय रुलिंग द्या, अध्यक्ष महोदय रुलिंग द्या, अध्यक्ष महोदय रुलिंग द्या। कुठलाही आज त्याला कुठलाही इम्पेडिमेंट नाही, याचं कारण माननीय उच्च न्यायालयाने तुम्हाला ते नेमायची परवानगी दिलीच आहे, या बिलाने अडलं नाही आहे तुमचं, ती परवानगी आहेच, आणि त्या परवानगीला माझी हरकतच नाही आहे। माझी हरकत एवढीच आहे की तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जे सांगितलं ते या बिलामध्ये का नाही आहे, तुम्ही जे उच्च न्यायालयात सांगितलं ते या बिलामध्ये नाही, त्यामुळे हा एक प्रकारे उच्च न्यायालयाचा अवमान या बिलामुळे होतो अध्यक्ष महोदय। आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे, सर्वांनी महाअधिवक्त्यांनी जे अतिशय स्पष्टपणे सभागृहात आपल्या
उच्च न्यायालयासमोर सादर केलेला अध्यक्ष महोदय ते या बिलामध्ये याव अन्यथा संसदीय कार्यमंत्री असं म्हणतात मांडा ना मग आधी आश्वासन द्या ना की जे सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय ते बिलात आणू किंवा जे सर्वोच्च उच्च न्यायालयात सांगितलंय ते आम्ही रूल्स मध्ये आणू असं कसं चालेल अध्यक्ष महोदय आपल्या जवळ या ठिकाणी मेजॉरिटी आहे म्हणून आपण काही रेटून नेऊ असं कसं चालेल अध्यक्ष महोदय हे योग्य नाही अध्यक्ष महोदय आमचा पूर्णपणे विरोध आहे अध्यक्ष महोदय हे संविधान संमत नाहीये अध्यक्ष महोदय मला वाटतं सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांची काहीतरी गल्लत होते जे कोर्टात आहे ते कोर्टात आहे ते सध्याच्या याच्यात आहे अंमलबजावणी कशी करायची त्या बाबतीत आणि जे बिल आता मांडण्यात येणार आहे ते 5 वर्षाची मुदत संपल्यानंतर काय करावं या बाबतीत आहे आणि कोर्टामध्ये सरकारने ॲफिडेव्हिट जे केलेलं आहे ते